नमस्कार भावानो बहनीनो दोस्तानो लहान पोरांनो आजोबानो आजीनो, आज पुनमी उडी काय खुश आहे बघा। हसरा चेहरा झालाय बघा तिचा, आज काय भानगड झाली आहे काय माहित। मी आता बघा अंकितच्या लहाना गेलतो शाळा सुटली होती म्हणून, तर तुम्हाला सांगतो मग अशी दुपारपासून मी म्हणजे घरीच नाही बघा। दिगंशीला गेलतो म्हणजे आईला दवाखान्यात गेलतो, आई जरा आजारी आहे, मग आईला दवाखान्यात घेऊन गेलो। तर जाताना नर्वसच होते आणि आल्यापासून बघतो ते हसतं जेड, का बरं हसतं काय कळलं आज म्हणलं। ती म्हणली माझ्या मित्रासनी बहिणीसनी भावासनी सांगायचं आहे म्हणली, मग व्हिडिओ करूच म्हणली। मग म्हणलं चला लवकरच आज व्हिडिओ करू, मग 5 रोज आम्ही 6:30 करतो बघ काम आहे वेळेनुसार, कधी दुपार करतो। तर आता 5:15 झाली आहे बघा 5:30। तर का बरं हसती आहे, कशासाठी हसती आहे, काय इतकी आनंदी आहे हे तिच्या तोंडानं जा आपण ऐकूया सगळीजण। मी पण ऐकतो, मला पण खरं रिअल माहीत नाही बरं का मित्रांनो, पण ती सांग म्हणलं तर सांग ना मला, कारण ती म्हणली नाही सगळ्यांना कसं सांगणार म्हणलं। मला तर मी म्हणलं मला तर पर्सनल सांगा ग, तर नाही म्हणली। मी सगळ्या भावांना बहिणींना घेऊन सगळी सांगली आणि गुड न्यूज आहे म्हणली। आता कसली गुड न्यूज आहे मला तर काय कळणार झालंय बघा, कशासाठी हसते एवढी काय कळणार झालंय बघा। काय झालंय काय फोन आहे त्याच काय आनंदी आहे। आता मित्र हे फोन आता याचा काय संबंध आहे सांगा बरं। आईला मोठा संबंध आहे, आईला अवघड झालंय आता, हे याड लागले का झाले ना मित्रांनो, हिला खरंच याड लागले, मेंट मेंट झाले कुणाच टाव मेंट नाही। मी आठवड्यापूर्वी कशी नाराज होती, लय नाराज होती आहे का नाही, मग कोणत्या कारणामुळे नाराज होती सांगा बरं मी। हा आता मला कळलं मित्रांनो, तुम्हाला कळलं का, कळलं असेल काय काय जण असले कळलं असेल, ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं बघा त्यांना कळलं असेल। तर आता मला तर कळलं बाबानो, तर ते कारण आहे तुम्हाला आता फोडून सांगावं लागल, ज्यांना कळलं नाही त्यांना आहे का नाही। हे फोन आहे, ह्या फोनवर मला फोन आलता, कुणाचा आलता सांगा बरं। मला कळलं माझ्या आईचा फोन आलता म्हणून मी आनंदी आहे। मी दुपारी झोपली होती वा, तुम्ही गेलता ठिकाणचीला आणि मग दुपारी झोपली अचानक फोन वाजला, मग मी तरी बी ना दुर्लक्षच केलं जरा, अजून एकदा वाजला, मग मी उठून बघितलं तुला आईचा नंबर पडला। मला कसं उचलून कसं नाही झालं, पण मी बी केला नव्हता आठवड्यापूर्वी नाराज होती मी तुम्हाला माहित होतं, मी बी आईला फोन केला नाही, आईनं रागानं फोन ठेवला म्हणून। मग बघा आता का आज फोन आला दुपारी, मला एवढं मन भरून आलं की सांगायचं काम नाही। तुम्हाला माहितीच आहे आईशी 2 जर बोला ना दिवसात नाही एकदा तर बोला वाटत, मग आठवडाभर म्हणल्यावर किती झालं व। मग आईचा फोन आलता, आई म्हणली कशी आहे, मी म्हणलं बरी आहे, मी पण स्थिर बोलली बरं का, लई बी आनंदात होऊन नाही बोलली, आता आठवडाभर फोन नव्हता आईचा म्हणल्यावर ना। मग कशी आहे तर मी म्हणलं बरी आहे, मग ती म्हणली तुझी तब्येत बरी आहे म्हणलं, दवाखान्यात गेलती का, होय गेलती म्हणलं, बरं डॉक्टरांनी तारीख किती दिली अशी विचारली तिनं, जरा मी दबकलीच अशी का बरं तारीख विचारायला लागली आहे म्हणलं, येणार नाही म्हणली होती ना, आता तारीख फोन करून आवर्जून विचारायला लागली आहे। मग म्हणलं दिली आहे बाई 8 दिली आहे म्हणलं, मग तिला सांगितलं 8 दिली आहे, मग ती म्हणली बरं असू दे मग, आणि तुझ्या जर पोटात हे दुखायला लागलं का नाही मला फोन कर, आणि मी डायरेक्ट इष्टीला बसून येते, त्याच्यामुळे मी आनंदी आहे। ती म्हणली होती ना मी येणार नाही डिलिव्हरी करणार नाही अशी म्हणली होती मला, म्हणून मी लय नाराज होती। तुमच्या समध्याच्या सपोर्टमुळं आधारामुळं मी आतापर्यंत जरा खुशखुश होती, पण आज माझ्या चेहऱ्यात जास्त तकळा आल्यासारखं तुम्हाला वाटतंय का नाही, आली याचं मग आनंद तुम्हाला हसाय काय। एका मुलीला माहीत असतं ती लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा आई वडिलांचं प्रेम ही जवळ असलं एवढं नाही बरं का कळतं मुलीला बी, मग कुणाला तर जाऊ द्या मला सुद्धा कळलं नव्हतं एवढं लग्नाच्या अगोदर आई वडिलांचं प्रेम, पण जसं लग्न झालं जसा दुरावा आला तसं बघा मला आईचं प्रेम वडिलांची माया सारं कळायला लागलं। वडील मस्त दारू पितात पण वडिलांची माया बरं का माझ्यावर, वडील सुद्धा बोललं मागणं फोनवर, मी आईला पाठवून देतो म्हणलं, मला लय म्हणजे लय भारी वाटलं बघा, तुम्हाला शब्दात सांगताच येणार नाही, तुम्ही सारं ओळखून घ्या आता माझ्या चेहऱ्यावरनंच। हां
आता तुम्ही भी कोण माझ्या बहिणी असतील या कोण वहिनी असतील या कोण मावशी असतील या, तर त्यांना मुलीच कस म्हणजे एका स्त्रीच मन कस असतय ते त्यांना तर माहित आहे, त्यांना काय सांगायची गरज नाही। आता भाऊ दादा कुठ भाऊजी असतील आमच तर त्यांना सांगते या, बघा माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला तर सारं कळलंय कोण माझ काका कोण मामा असतील, हाय का नाही। बघा आज तुमची पुन्हा आनंदी आहे, तुम्हाला पण आनंद वाटला असेल, तुम्हाला ती माझं सपाकलेलं तोंड बघू वाटत नव्हतं, हाय का नाही। आजपासून मी अशीच हसत राहणार तुमच्यासाठी काय पण, हाय का नाही। पहिल्यासारखं चेहरा नाही मित्र नाही ना, पहिल्यापेक्षा लय भारी आहे। नाही नाही पहिलं कसं होतं मित्रांनो सांगा बरं तुम्ही, पहिलं याच्या चेहऱ्यावर वेगळंच असायचं, आता तरी कायम तिचा चेहरा सुकलेला आहे पण ती जरा आई आहे जे म्हणल्यावर आनंदी झाली, तर ती सुकलेली असते बघा कायम। तुम्हाला काय झालं व, कुठं मला काय झालंय, मला डोळ्यात वाईस वाईस पाणी दिसायलंय कशाला का, म्हणलो मी आनंदी आहे म्हणून तुम्हाला दुख बिक झालं। नाही बाया तसं काय नाही, बघा आता मी तर हाय बाया आनंदी, आता हेच ना मोर मी अशीच आनंदी राहणार आहे, राहिली तरी पहिल्यासारखी तुझ्या चेहऱ्यावर ही नाही, मस्त आनंद आहे, हाय का नाही माझ्या चेहऱ्यावर आनंद, म्हणलं नाही नाहीच म्हणते तू कवा बी। पहिला मित्रांनो भावांनो बहिणींनो हिचा चेहरा जरा वेगळा दिसत होता, आता जरा म्हणजे वेगळा दिसतो ह्या परिस्थितीत जरा, मग तसं मग असणारच किंवा परिस्थितीनुसार चेहरा बदलतो, वातावरण थंडीच लागलंय त्यामुळे बी बदलला असल, हाय का नाही। बरेच बहिणी पुन्हा आई मावशी काकू काकी पुन्हा भाऊ सगळे जण म्हणते ती पुनम ताईचा चेहरा जरा सुकलाय सुकलाय, त्यांना स्त्रीच वातावरण माहितीये त्यामुळे त्या म्हणते त्या, तुम्हाला काय एवढं फोडून लक्ष देत असतं आमच्या स्त्रियांच्या मध्ये। आग कमेंट मी वाचतो, मला सांगितलंय बऱ्याच, मला वाचून दावत जावा फक्त, दावतो की तुला काय दावत नाही कधी, त्या दिवशी दाखवलं नाही का बरेच जण म्हणते तुझा चेहरा सुकलाय सुकलाय म्हणते, म्हणून तर मी आता आनंदी राहते बर का, पर आनंद जरी राहिली तर एवढी पण अशी सुकला तर मी पाणी लावते आनंद पण एवढा आनंदात आनंद एवढा पण घेऊ नको, कारण कधी कुठल्या काय काय होईल सांगता येत नसतंय, काय कसं होतो आनंदी राहिलेलं काय वाईट असते काय वगळ असते काय, अजून अचानक नाहीच म्हणली तुझा बाप हाय आधीच दारोडा, बाप आमचं अण्णा बी बोलले नाही नाही बाप मला विश्वास नाही बाबा, अण्णा म्हणते आमच्या वडिला मला विश्वास नाही मित्रांनो, कारण पेताडी माणसं तुम्हाला काय माहित आहे ती गटकत पिऊ द्या किती पण, पण पेताड्या माणसाला बी माहिती असते, अग असली तरी बिन त्यांचा निर्णय काय बिन होऊ शकतो, पुन्हा आयला नाही येऊन लागलो मारायला हाणायला म्हणले पुन्हा काय करायचं, माझा भाव आलाय करतो किला आता, अग भाव जरी आला तरी काय भाऊ त्या कामात असतोय, आईला जाऊ मी म्हणलं आईला लावून दे का ती वडिलांना सांगून लगी लावून दिलं, नाही नाही तसं काय नाही मी अवघडलं बाबा बसून बसून अवघड लाव तुम्ही, मला तिसरं चौथं कोड घालणं का आता मया जरा खुशीत आहे मला राहू द्या खुशीत, बर बर बया तुझी तू कशी राहायची तशी राह, माझा इथं हात अवघडला मी हातात मोबाईल घेऊन बसलोय मित्रांनो, स्टँड नाही हो आम्हाला काय काय युट्यूबर कड कशी स्टँड असते ती हातात तसली सेल्फीकेट घेते ते असं करून व्हिडिओ काढते तसं बघा, आम्हाला आम्हाला बघा हातात मोबाईल धरला ही बावटा जवळजवळ 10-15 मिनिटं बोलायचं म्हणलं ना माझं हे हात वळत नाहीत असं होतं या, हिला काय अशी मोकळी बसली या, मी असं धरायची येत नाही, माझं काय असेल ते एक हातानच मी तुम्हाला बघा नाही तर एक हात माझा मोबाईललाच गुतलाय, लय म्हणजे लय हात दुखतो बघा मित्रांनो, व्हिडिओ करणं तर काय सोपं आहे का, पण आपली एक आगळी वेगळी जी युट्यूबला फॅमिली झाली आहे, मी तर म्हणतो आपल्या फॅमिलीसारखी कुठल्याच युट्यूबरची फॅमिली नसेल, कारण आपली फॅमिली म्हणजे कधी वाईट कमेंट करत नाही ती पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट लाईक करते ती आल्या आल्या पटापटापटा पहिल्या तासात तर लई लाईक असते त्या, तर मित्रांनो अजून कोण लाईक करायचं म्हणजे करत नसले तरी करा मित्रांनो, लाईक करायला काय पैसे लागते का हो, जाऊ द्या की कमेंट करायला पैसे लागत नाही फक्त लिहायला जरा टाइम लागतो, टाइम लागतो पर तुम्ही काय तुमच्या मनात काय आहे ते आमच्यापर्यंत पोचते हो त्यासाठी कमेंट करत जावा हो, कमेंट केल्यानं काय होतं माहिती आहे का तुमच्या मनात काय आमच्या व्हिडिओविषयी आम्ही कसं करावं का नको आमचा व्हिडिओ चांगला आहे का नाही का आम्ही उगाच कसं तर हाय सांगत जावा आम्हाला कमेंट आम्हाला कळतं ना मित्रांनो, तुम्ही तसं म्हणलं का तुमच्या भावना कळते देव
तो काय काय जर म्हणते दी तुम्ही अडाणीच बोलताय तुम्ही काय गावठीच बोलताय मी त्यांची बिन लाईक कमेंट करतो बघ पण त्यांना माझा हात जोडून सांगणार आमचं बघा शब्दसत आहे बघा तुम्ही काय म्हणता म्या तर प्युअर अडाणी आहे तुम्ही काय त्या नावावरनं चॅनलच्या कळलं असेल गावठी पुनम म्या गावठीच आहे ना हा अशीच आहे बघा काय काय जर म्हणते ती तेथे येथे आम्हाला तसं बोला येत नाही अवघड लागत होतं बीज माझी तर जीभच बळत नाही आम्ही मग कसं म्हणतो बघा इकडं तिकडं बघा इथं खत तिथं आम्ही इथं तिथं म्हणतो लगा 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 आमचं फेमस आहे ए लगा 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 शेळ्याला शेळ्याला ए लगा 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 शेळ्याली त्याच्या पिली वरलाली ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवाज येतो का पिल्यांचा शेळ्याला का त्यांची पिली लय बेकार वाढती ती आई आल्या शेवटी आता हिला कसा आई आल्यानंतर आनंद म्हणजे आई येणार आहे नुसतं म्हणलं तरी कारण झाला आई आहे ती दिवसभर गेलेली असते मग रात्री घरी आल्या त्यांना बी आनंद होतोय अशी मोर दिसली का वरडते ती ब्या 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 करून तर मित्रांनो असं ते आपली गावठी भाषा आहे तुम्हाला पण ऐकायला म्हणजे जरा थोडी अवघड वाटत असेल पण असू द्या मित्रांनो बोलायचा पर आम्हाला ती येड्यागत वाटतो कधी न बोललेला पहिल्यापासून माळ राहिलो यावं तुम्हाला माळ दाखवलं जर प्रयत्न केला तर बघा येड वाकड शब्द निघून जाते तुम्हीच काय तर आम्हाला नाव बिव ठेवू चला बोललं तसं आम्ही काय करतो बा जी सत्य रिअल परिस्थिती आम्ही आपलं तोंडात सोडून देतो काय असेल ते आणि तुम्हाला माहित आहे आम्ही सकाळपासून काय करतो ही ह्याच्या सुद्धा व्हिडिओ बरंच बनवलं तर अजून एखादा बनवू आमच्या पाठीमाग किती काम असते ती ही आता मी कोळपला नेमाल असून मग कोळपला मित्र आणि मग ते मधलं मधलं लसणाच्या मोदी गावात असलेलं खुरप्यानं काढलं बघा मित्रांनो एका महिन्याभरात माझी 15-20 दिवसात पहिल्यांदा आवाज असा निघायला लागला नाही तोंडात मी आनंदी आहे त्यांना माहित झालं आता मी पहिल्या स्टार्टिंग तुम्हाला सांगितलं आधी मी आनंदी आहे म्हणून मग तुम्ही आता माझं बोलणं ऐकायला उत्सुकते थांबलाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला आहे का नाही माझं बोलणं तुम्हाला कसं वाटलं काय काय जण काय काय ताई मला त्या दिवशी फोन करून म्हणले बाया बारामतीच्या होत्या काय त्यावं त्या बारामतीच्या ताई होत्या काय ताई होत्या का मावशीच्या वयाच्या असतेल्या बरं का माझ्या पर मी आपली ताईच म्हणते त्यांना पर त्या म्हणल्या अगं पुन्हा तुझा आवाज एवढा का कमी झालाय आमच्या बारामती पत्र खणखणीत येत होता आणि आता इथले इथं आठपडीला ये ना आता तर येतोय का नाही ताई माझा आवाज कमेंट मध्ये सांगा मला त्यांचं नाव होत शांताताई कोळेकर बर कोळेकर असू द्या आमच्या पाहुण्यात आहे त्या मग कोळेकर ताई त्या बर असू द्या जवळ जवळ 1.5 तास बोलले आमच्या संग माझ्या संघ मी बोलल्या बर का आणि येणारा ते म्हणले बर का काळजी घ्याय सांगितली त्यांनी आणि बारशाला बाळा येणार आहे बरं का ते आत्या म्हणून पहिले आत्या ते म्हणले ती त्या आत्या आहे त्या पहिल्या बरं असू दे आमच्या बाळाच्या बारशाच्या घुगऱ्या खायला नक्की या त्या कानात पाक पडत बाहेर काढा तर मित्रांनो आनंद आहे खायला बी तयार राहा आमच्याकडे धपका देते ती बरं का मावळणीला कुरकुर लागली धबा धबा धब धपक देते ती पाटकाडात कोण कोण देते किती किती सांगता यायचं नाही मग तर मित्रांनो आनंद या भरात किती म्हणजे बारशी असेल तुम्हाला आमंत्रण देऊन टाकलं बघ जाऊ दे खरंच बरं का मी लय आनंदी आहे बरं का आता सगळी जण आनंदी असलेली चांगली असते मित्रांनो आणि आनंदी असलो कोणा लय फ्रेश वाटत लय करमत आणि जरा नर्वस असलो का नाही काय करमत नाही कोणच्या कामावर ध्यान लागत नाही जेवायला लागलं तर तिथं मन लागत नाही असं होतंय बघा जेवण तर काय जातच नाही आणि त्यातच माझं ती रोगात कमी झालं मला लय टेन्शन आलतो आता काय करायचं गेलं सारच माझं मी आता लय कचकाटून खाणार आहे अगं तुझं होया लागलं कचकडून खायचं होईल
पर हित माझा हात इतका येत बा मला हात मी जरा असा करू दे थोडा कॅमेरा जरा कारण लईच बेकार राव हात लईच धोका लागला बघा हे हात असा नको नको तुला नाही येत तू हात घाल नको मधी उग नको नको तुला लांबदार ही जर हात आकुडायतो लांब कशाला मग माझा हात लांब राहा मी असं लांबण धरतो मग हाय का मग असं जवळ धरून चालत नाही मग लांब धरलं तसली सेल्फी किटच घ्यायची बरं काय राव पैसे लय म्हणते त्याला तुम्हाला लय लागलंय आजकाल आता नाही हाय बरं का चांगली मिळत 1000-2000 पर काय तेवढं पण पैसे नाहीत ना आता काय करायचं अवघड झालंय ह्या परिस्थितीत आम्ही परेशान झालोय आम्हाला थोडं थोडं करून आता साठवायला लागणार आहे आता माझी परिस्थिती मोहरा अवघड येणार आहे मस्त आपली युट्यूब फॅमिली चांगलं असतं मी तर थांबली नसते यांच्यापाशी डिलिव्हरीसाठी त्यांचं बिहाय जरा हालाकीची परिस्थिती ये म्हणलं आईला मग आई येत नाही त्यात तर माझं लय बरं का लय म्हणजे लय माझं धाबदन अंड होतं आता सारं बघा व्यवस्थित आहे नाही तुमचं म्हणणं बरोबर होतं सासूबाई आहे त्या जाऊबाई आहे त्या पण सारी आहे ती पण तरी बी मन आहे की बा आईचं आतलं वडतंय आईकड माझं काय करायचं मस्त मना तोंडा नाही तर बोललं तरी आतलं माझं तिथं होतं आईपाशी किती बोलायला लागले बघा मला बोलू सोदिना झाली आज म्हणजे पहिल्यासारखंच आहे का नाही पहिले मला तसंच म्हणायचं बोलू दिना मला बोलू दिना आज मी आजच बोलली बरं का तिथनं मोर त्यांना बोलू द्या लय बोलू नको आधी रक्त कमी आहे आनंदा बरा डॉक्टरला त्यांचं तसंच म्हणतेच आहे बोलून रगात कमी होतंय काय बोलून कुठं रगात कमी होत का डॉक्टर म्हणलं सर ते बायकाचा स्वभाव असतो बोल का आणि बोलून कुठं रगात कमी होत नसतंय तर मित्रांनो डॉक्टर म्हणले तर बोलून रक्त कमी होत नसतंय पण माझा एक अंदाज आहे बोलून रक्त कमी होतं मग तुमचा अंदाज काय आहे बहिणींचा भावांचा आजोबांचा आजींचा मावशींचा काकूंचा काय अंदाज आहे तुमच्या अंदाजानुसार काय जास्त बडबड केल्यानं रक्त कमी होतं का हे असं कोण माझा तर अंदाज आहे होतं मग तुमचा अंदाज काय आहे ती नक्की तुम्ही कमेंटद्वारे नक्की करा बघा नाही खरंच आहे बघा ज्याचं बडबड बडबड जास्त होती त्याच्या अंगात रक्त कमी असतं हे ओळखून घ्यायचं चिडचिडपणा कारण रक्त जर त्याच्या कमी असलं मेंदूला जर रक्त नाही पोचणार चिडचिडपणा होतो रागीटपणा वाढतो बरोबर आहे मी नाही बरं का एवढी रागीट ह्यांच्या बिंच्या नाही काय काढत पोरांवर जरा थोडाफार राग माझा लहान लेकराव कोण काढतं गाव दमवते ती ओळी लेकर मी अशी काम झाडू मारून गेली अशी माग घाण करते ती मग तुम्ही सांगा दोन दोनदा तीन तीनदा काम एक काम करायच म्हणल्या वैता घेतो का नाही ती प्रत्येक स्त्रियांना माहित असते माझ्या बहिणीसनी वहिनीसनी ताईसनी मावशीसनी साऱ्यासनी माहित आहे तुम्हाला सांगायची गरज नाही बसा आता दोन तीन तारखा दिले त्या डॉक्टरने एकदा डॉक्टर एकदा आठ सांगतो या एकदा तुम्हाला सांगतो तीनच सांगितली या सोनोग्राफी आठच आहे पण प्रत्येकानं तीन सांगितली आहे सुरुवातीलाच मग आता ती म्हणतोय माग पुढे आठवडा बरं होतं या मग आता हे कुठल्या दिवशी होतंय काय माहित अवघड झालंय पर लय टेन्शन घेते यांनी जर माझ्या जागे असत तर टिकून राहिलं नसतं तुमच्या जागेतून बरं आहे मित्रांनो बरोबर आहे ना टेन्शन म्हणजे आपली परिस्थिती आहे तशी हो परिस्थितीनुसार टेन्शन आपली जर अशी मोठी ऐपत असते तर मग कशाला टेन्शन घ्यायला लागलं असतं जावा समजून तुम्ही बरं बाकी काय चाललंय मित्रांनो बरं आहे का सगळ्यांचं बरं असंच मी अशा व्यक्त करतो कारण सगळ्यांचं देवाच्या कृपेनं बरं असावं ज्याच्यात आता सुखाचा प्रपंच असावा आणि एवढंच बोलून आपण तुम्हाला खरं रिअल व्हिडिओ दाखवला बरं का या आनंदा मला सांगितलं नाही बघा एवढं मला वाईट वाटलं बरं का मला सुद्धा सांगितलं नाही मला सांगितलं हे जर मला दुःख वाटलं बरं का आज हिजं पहिल्यांदा होती माझ्या चेहऱ्याच्या आनंदाच्या तुम्हाला काय तुम्ही खातो दोन दोन भाकरी मला आधी त्यांना समजायला सांगायचं होत आता अवघड आहे बाबा दोन दोन भाकरी खाल्लं सांगायला लागते ही मित्रांनो असू दे आपली फॅमिली खाल्ली असती का सांगा मी अर्धी भाकर खाते हे दोन खाते एक तर निदान खायची का नाही ऐकूची काळजी आहे म्हणून बरं असू द्या मित्रांनो व्हिडिओ लांबच चाललाय कारण लाईक करा बरं का मित्रांनो लाईक करा शेअर आले ती तुम्हाला मागास जावली ओरडलेली पण शर्ट पोर बघा त्याला मका चारते करते ती आता आम्हाला जाऊन ती शर्टात बघावं लागतं लाईक तेवढं करा बरं का मित्रांनो लाईक करायला काय पैसे लागत नाहीत आणि कमेंट तुमच्या भावना काय तर कमेंट येऊ द्या म्हणजे आम्हाला पण कमेंट वाचायच्या लय म्हणजे चाललंय कमेंट आल्या का वाचायची पण आम्ही समजा कमेंट वाचू बरं का हा कारण तुम्ही कसं होतंय माझ्या मित्रांनो व्हिडिओ बघणे ना जात
कमेंट काय काजन करत नाही ती आणि लाईक पण करत नाही ती आणि ती जन सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब पण करा आणि सबस्क्राइब म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन काय काजनात पोहोचतं का म्हणजे सांगा आणि नोटिफिकेशन पोहोचत नसलं अनसबस्क्राइब करा पुन्हा अजून सबस्क्राइब करा म्हणजे नोटिफिकेशन येईल मित्रांनो तुम्हाला कारण नोटिफिकेशन केलं का लगेचच तुम्हाला पहिला चटक्याचाच व्हिडिओ पडतोय नोटिफिकेशन चालू करा मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओत भेटू आव्हानो बहिणींनो तोपर्यंत धन्यवाद राम राम माझा असतो नेहमी।